ऑगस्ट 2024 मध्ये वृषभ राशीसाठी शुभ फलदायक असा काळ आहे. म्हणजे काय विशेष घडणार आहे तर आर्थिक बाबींमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन मालमत्ता खरेदी आणि विक्रीचे व्यवहार सुद्धा होऊ शकतात. त्याचबरोबर जे व्यवसाय करतायत त्यांना सुद्धा व्यवसायामध्ये अपेक्षित नफा मिळू शकतो. उत्साहाने काम या महिन्यामध्ये वृषभ राशीची लोक करताना दिसतील. व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन करारांवर कल्पनांवर काम करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांची प्रगती पाहून वृषभ राशीची लोक या महिन्यामध्ये समाधानी असतील. पण मग सगळ्या चांगल्याच बाबी घडणार आहेत का? असं नाही होत ना. आयुष्यामध्ये काही गोष्टी चांगल्या तर काही गोष्टी मनाविरुद्ध सुद्धा घडतात. तसंच ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा वृषभ राशीसाठी कोणत्या महत्वाच्या घटना घडणार आहेत तेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित बघताय, चांगली गोष्ट आहे. पण तरी देखील तुमच्यापैकी 80% लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय. प्लीज 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 आमची प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला आता वळूया वृषभ राशीकडे. सगळ्यांनाच माहिती आहे की वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र ग्रह. प्रत्येक राशीचा एक ना एक स्वामी असतो, त्याप्रमाणे वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र ग्रह. शुक्र ग्रह आपल्या आयुष्यामध्ये काय काम करतो तर शुक्र आपल्या आयुष्यामध्ये ऐश्वर, संपत्ती, पैसा या सगळ्या गोष्टी ठरवत असतो. आता असा हा ऐश्वर्याचा कारक असणारा शुक्र ग्रहच वृषभ राशीचा स्वामी आहे, त्यामुळेच वृषभ राशीच्या लोकांचा स्वभाव मुळातच खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असा असतो. म्हणजे यांना जे काही हवं असतं ते अगदी चांगल्या क्वालिटीचं उत्तम दर्जाचं हवं असतं. बऱ्याचदा यांची जरी ऐपत नसली तरी मग या कॉम्प्रमाइज करत नाही, तडजोड करत नाही. मग ती वस्तू आम्हाला नको पण घ्यायची तर आम्ही चांगल्या क्वालिटीचीच घेणार असा साधारण स्वभाव बघायला मिळतो. पण वृषभ रास ही शुक्राची रास आहे जो कलांचा सुद्धा कारक आहे. वेगवेगळ्या कला वृषभ राशीच्या लोकांना येत असतात किंवा त्यांना त्यामध्ये रस असतो, इंटरेस्ट असतो, रसिक रास आहे मस्त. तर अशा या वृषभ राशीसाठी ऑगस्ट 2024 मध्ये अनेक मनासारख्या घटना घडतील. नोकरीमध्ये तुमची पकड मजबूत होईल. तुम्ही खूप मेहनत कराल, रात्रंदिवस मेहनत कराल पण त्याचं फळ सुद्धा तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश येताना दिसेल. तुमच्या कामामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांची तुमच्यावर कृपा होईल. म्हणजेच काय तर तुमच्या बॉसच्या मनाप्रमाणे तुमच्याकडनं कृती घडेल असं म्हणू शकतो. सुरुवातीला सांगितलं तसं व्यापाऱ्यांसाठी तर हा महिना अनुकूल आहेच, कारण तुमच्या व्यापारामध्ये वृद्धी होण्याचे योग आहेत. काही जुन्या योजना आहेत ज्या बंद झाल्या होत्या त्या परत चालू होऊ शकतात. म्हणजे तुमच्या व्यापारातल्याच काही गोष्टी तुम्ही पूर्वी करत होतात पण मधल्या काळात करणं बंद केलं होतं, त्या तुम्ही पुन्हा चालू करण्याची शक्यता आहे, ज्याचा लाभ तुम्हाला होऊ शकतो. प्रेमसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर काही समस्या या भागात येऊ शकतात. म्हणजे जे प्रेमामध्ये आहेत त्यांच्या नात्यामध्ये काही समस्या येऊ शकतात पण महिन्याच्या शेवटी शेवटी त्याही समस्या मार्गी लागतील. विवाहित जातकांसाठी अर्थात ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांच्यासाठी महिना जरा चढ उतारांनी भरलेला असू शकतो. नात्यामध्ये समजूतदारपणा दाखवण्याची गरज आहे तर तुमचं वैवाहिक जीवन आनंदी असेल. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महिना जरा चढ उतारांनी भरलेला असेल, कारण एकाग्रतेमध्ये जरा अडचणी येतील, तुम्हाला एकाग्र होण्यासाठी थोडे कष्ट पडतील. पण जर तुम्ही तुमची एकाग्रता साधू शकलात तर तुम्हाला शिक्षणात उत्तम परिणाम मिळताना दिसतील. जर तुम्हाला परदेशात जायचं असेल आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर तुम्हाला अजून थोडे प्रयत्न करावे लागतील आणि अजून थोडी प्रतीक्षा सुद्धा करावी लागेल. आता तशी तर वृषभ राशीच्या लोकांना ऑगस्टमध्ये आरोग्याची कुठली समस्या येणार नाही असे ग्रह तरी सांगतायत, पण तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे मात्र लक्ष द्या. कारण तुम्ही जर खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवलं नाही तर तब्येत तुमचीच काय कोणाचीही खराब होऊ शकते. त्याचबरोबर वृषभ राशीच्या लोकांना ज्यांना आर्थिक समस्या आहेत त्यांच्यासाठी उपाय म्हणजे शुक्रवारी तुम्ही महालक्ष्मी अष्टक नियमित म्हणायला सुरुवात करा. महालक्ष्मी अष्टक म्हणायला सोपं आहे. हे स्तोत्र तुम्हाला चातुर्मासाच्या पुस्तकात मिळेल किंवा इंटरनेटवर सुद्धा मिळेल. हे स्तोत्र तुम्ही वाचून म्हणू शकता, खूप अवघड उच्चार नाही आहे त्याच्यामध्ये. हे स्तोत्र दर शुक्रवारी न चुकता महालक्ष्मीसमोर बसून म्हणायला सुरुवात करा. जर तुम्हाला डोक्यावर कर्ज झालं असेल किंवा तुमचं उत्पन्न वाढत नाही आहे अशी तुमची समस्या असेल तर आर्थिक बाबतींमध्ये
हे स्तोत्र खूप मदत करतं. माता महालक्ष्मीचं हे स्तोत्र आपल्याला लक्ष्मी कृपेचा अनुभव करून देतं. मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये जे ग्रहांचं राशी परिवर्तन होत असतं, ग्रहांची जी स्थिती असते त्यावरनंच तुम्हाला ऑगस्ट महिन्याचं राशी भविष्य सांगितलं जातं. आता हे ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कोणत्या स्थितीमध्ये आहे तो भाग सुद्धा महत्वाचा असतो. त्यामुळे यामध्ये सांगितलेला 100% अनुभव तुम्हाला येईलच असं नाही. ढोबळमानाने हे अंदाज वर्तवले जातात. तुमचे वैयक्तिक ग्रह कसे आहेत यावर सुद्धा तुमचे परिणाम अवलंबून असतात. पण तुम्ही तुमच्या समस्यांवर ज्योतिषशास्त्राच्या मदतीने उपाय मात्र करू शकता. जसं आता आर्थिक समस्या असतील तर त्यावर मी उपाय सांगितला की तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करू शकता. हे अष्टक तुम्ही रोज सुद्धा म्हणू शकता. शुक्रवारीच म्हटलं पाहिजे असं काही नाही, रोज म्हटलं तर अतिउत्तम. पण जर तुम्हाला रोज वेळ होणार नसेल तर कमीत कमी नियम बनवून दर शुक्रवारी म्हटलात तरी सुद्धा लक्ष्मी कृपेचा अनुभव येतो. आता ही झाली आर्थिक समस्या, पण या व्यतिरिक्त सुद्धा समस्यांचं स्वरूप वेगवेगळं असतं. तुमच्या काय समस्या आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या समस्यांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही नक्कीच करू. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.